मी डॉक्टर संग्राम बामणे, मेडिकल ऑफिसर, PHC दौलताबाद। बजाज नगर आणि या परिसरामध्ये पंढरपूर, वडगाव कोलाटी, तिसगाव या भागात कोविडच्या केसेसची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। मागच्या 10-12 दिवसापासून जे लॉकडाऊन आहे त्यामध्ये आपल्याला केसेस या भागामध्ये या 7 दिवसाचा जर समजा आपण आढावा घेतला तर पूर्वी ज्या 60-70 केसेस पॉझिटिव्ह दररोज यायच्या आज ते प्रमाण 15-20 दरम्यान आपण आलेलो आहोत। निश्चितच त्याचा फायदा झालेला आहे, परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर आज आपण पाहिलं तर जो विषाणू जो आहे बाहेरचा रस्त्यावरचा विषाणू जवळपास नामशेष झालेला आहे, परंतु हा विषाणू आज घरामध्ये आहे, जो पेशंटच्या रूपामध्ये तो घरामध्ये आहे। लॉकडाऊन उठल्यानंतर जेव्हा हे पेशंट बाहेर येतील त्यावेळेस ते पुन्हा समाजामध्ये कम्युनिटीमध्ये इन्फेक्शन स्प्रेड करतील। म्हणून माननीय कलेक्टर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांनी एक वेगळा प्रयोग करण्याचं या ठिकाणी धाडस केलं आणि आज जो काही घरामध्ये असलेला जो व्यक्तीमध्ये जो विषाणू आहे त्या विषाणूला आपल्याला स्प्रेड होऊ द्यायचं नसेल तर ॲट अ टाईम आपण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या टेस्टिंग करून ते रुग्ण शोधून त्यांना हॉस्पिटल असेल किंवा ज्या इन्स्टिट्यूशन्स आपल्याकडे आहेत तर त्या CCC असतील तर या ठिकाणी त्यांना आपण आयसोलेट करणे जर केलं तर लॉकडाऊन नंतरही रुग्ण वाढण्याचं प्रमाण जे आहे ते वाढणार नाही, यासाठी ही मोहीम राबवली जात आहे। धन्यवाद।